रोज नाश्त्याला काय करायचं हा सगळ्या बायकांना महत्त्वाचा प्रश्न असतो. एक एक दिवस कंटाळा येतो, पटकिनी काय करावं असं वाटतं. तर असं आज मी फक्त तांदळाच्या पिठाचं किंवा ज्वारीच्या पिठाची आंबोळी कुरकुरीत अशी केलेली आहे. दोन प्रकार, एक आपण नुसतं गोड दुधाबरोबर खाणार आहे आणि एक हे असं बघा पूर्ण जाळीदार आणि क्रिस्पी अशी आंबोळी कशी करायची. अगदी एक दोन पदार्थापासूनच घरात असलेल्या पाहूया. तर तांदळाचं धिरडं किंवा डोसा करण्यासाठी असं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. साधारण मी हे एक मोठी वाटी घेते पीठ आणि यामध्ये फक्त चवीपुरतं आपण मीठ घालायचं आहे. हा आपण पहिला प्रकार करणार आहे की यामध्ये आपल्याला फारसं काहीही नाही. अगदी हे असं आता हे फार पातळ नको किंवा फार घट्टही नको. हे बघा आता हे कन्सिस्टन्सी याची हे असं धार दिसते. हे जड आहे, अजून जाड आहे. थोडं पीठ फुगतं आपण हलवेपर्यंत. थोडंसं पाणी घालते यामध्ये मी. तवा तापवत ठेवायचा आणि हे करायचं. अगदी आपल्याला नाश्त्याला 2 मिनिटात नाश्ता म्हणतो ना तसं होतं. हे आपल्याला गडबडीच्या वेळेला अतिशय मस्त पदार्थ आहे. तवा तापवत ठेवलेला आहे. हा नॉनस्टिक तवा आहे माझा, खूप जुना आहे पण मला हा ना सवय आहे. असे माझ्याकडे बरेच आहेत. हे बघा असं पॅन पण असतं, तेही चालू शकेल. खोल तवा आहे पण हा रोज वापरातला असला की जरा बरं पडतं. आणि नॉनस्टिक आपल्याला माहिती आहे सतत घासायचाही नसतो. तर हा तवा मी तापवत ठेवलेला आहे. तव्याला अगदी आपण जस्ट थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे. फार तेल लावायचं नसतं नॉनस्टिकला कधीही करताना. बस एवढंच तेल. बस साध्या तव्यावरही तुम्ही करू शकता पण याच्यावर जास्त सोपं पडतं. असं हे पीठ आपलं चांगलं पातळ मध्यम झालेलं आहे. हे असं आपण डोशाप्रमाणे यावरती बाहेरून आत असं घालायचं. पसरवलं डोशासारखं तरीही चालतं. थोडंसं यावरती आपण तेल घालायचं आहे. जाळी कशी छान पडली दिसती आपल्याला. हे बघा सगळीकडून बारीक जाळी पडलेली आहे म्हणजे कुरकुरीत होतात. घट्ट पीठ असलं तर जाळी येत नाही. अगदी एखाद्या मिनटातच हे तव्यापासून सुटलं आहे. एक पण नाही, अर्ध्याच मिनटामध्ये म्हणा. आणि असा हा कुरकुरीत झाला आहे. आणखीनही थोडा गुलाबी रंग हवा तर आपण असा परत जरा ठेवूया आणि गॅस जरा मोठा ठेवूया. वा किती सुरेख झाला आहे बघा. कुठला कुरकुरीत डोसा तर मी चटणीबरोबर, भाजीबरोबर किंवा दूध गुळ याच्याबरोबर पण छान लागतो. लहान मुलांना दूध साखरेबरोबर, दूध गुळाबरोबरही छान. हां आता पुढचा प्रकार करण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 1-2-3. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला जिरं घ्यायचं आहे थोडंसं. 1/2 चमचा जिरं हे तिन्ही मी एकत्र करून असं कुटून घेणार आहे. हे आपण कुटलेलं आहे हिरवी मिरची, जिरं आणि लसूण. मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहेच. हे एकत्र करायचं आणि आपण कोथिंबीर घालायची आहे. बघा याची कन्सिस्टन्सी बरोबर आहे. फार घट्ट नाही, फार पातळ नाही. अगदी मी चिमूटभर मीठ घालते कारण तिखट आहे जास्त थोडं. म्हटल्यावर मीठ जरा लागणार. तवा तापवत ठेवला आहे आणि याला असं तेल लावून घेते. तेल घालत नाही, फक्त मी पुसते. असं तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही काय करा, कांदा कापून किंवा बटाटा कापून त्याच्या मागच्या बाजूनी लावा. ब्रश असेल ब्रशनी लावा. गॅस फुल करायचा छान जाळीदार होण्यासाठी. आपण हे थोडं पातळ केलं पीठ. बघा किती मस्त कुरकुरीत आणि जाळीदार असं झालेलं आहे. पूर्ण अशी छान बारीक जाळी पडली आहे आणि एकदम क्रिस्पी झालेलं आहे. आणि नाश्त्याला अगदी 5 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे.
पटकीने आपण उलटू आहे. रंगही असा सुरेख आलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन क्लिक करा, सबस्क्राईबही करा.